तुम्हाला हे डबल न्यूज मिळाली यांची, एक प्री सर्जरी एक पोस्ट सर्जरी. आमच्या वेळेस काय पण आता तुम्हाला बोल्ड म्हणून बोलावं लागते. पण मॅडम के ऊपर डिप्रेशन में मॅडम बहुत स्ट्रॉंग आहे वगैरे नाहीतर मग तुम्ही मॅथ मध्ये जाऊ शकता. मग पुढची काय भूमिका आहे, तुम्ही काय कराल तुम्ही आता पुढची? डॉक्टर जेठवानी मॅडम सांग त्यांच्या मार्गदर्शन. माणसाला माणूस म्हणून जगण्याचं आणि स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगण्याचा अधिकार असतो. जेंडर डिस्फोरिया असं यांचं या बिमारीला म्हणा किंवा या पेशंटला नाव दिलं गेलं आहे. त्यात वर्षा उर्फ विजय पवार ज्यांना वाटलं की मी स्त्री म्हणून जन्मास आले पण माझा स्त्री म्हणून माझा जन्म नसून मी एक पुरुष आहे हे जेव्हा समजलं त्यांनी ही लढाई सुरू केली. कुटुंबापासून स्वतःपासून आणि त्यांच्या अस्तित्वापर्यंत ही लढाई आली आहे कारण ते एक शासकीय नोकरीमध्ये आहेत. शासकीय नोकरी करत असताना परवानगी लागते किंवा नाहीतर नोकरी सोडावी लागते. इथं जगण्या मरण्याचा प्रश्न जेव्हा येतो त्यांनी ते अर्ज SP ऑफिस नांदेड, त्यासोबत DG ऑफिस मुंबई आणि हायकोर्ट इथपर्यंत धाव घेतली पण कुठेही समाधानकारक असं उत्तर अद्यापही मिळालेलं नाही. त्या कारणाने माणूस मानसिकरित्या खचून जातो. त्यांना लागते सपोर्ट, त्यांना लागती गरज ती समजवण्याची, कोणीतरी समजून घेण्याची. मी स्वतः एक वर्ष झालंय लिंग परिवर्तन करून. आम्ही यांच्या भावना समजू शकतो आणि त्यांना मदतही करायला तयार आहोत. आज आम्ही दोघं मिळून मुख्यमंत्र्यांना अर्ज देणार आहोत, उपमुख्यमंत्र्यांना अर्ज देणार आहोत, त्याचबरोबर आम्ही मॅटलाही अर्ज करू. पण ही लढाई जिंकूनच आम्ही पुढं मार्ग काढणार आहोत आणि त्यांना जे जगण्याचा अधिकार आहे. आज राज्य सरकारकडे कुठलेही धोरण नाही आहे लिंग समस्याबाबत, लिंग ओळखबाबत कुठलेही धोरण नसल्यामुळे आज अशा शासकीय नोकरीधारकांना खूप त्रास होतो. त्यामुळं राज्य सरकारला आणि सर्वांना विनंती आहे की यांना मदत करून त्वरित याच्यावर निकाल यावा आणि सकारात्मक उत्तर मिळावं. विचारा काय नाव आहे आणि कार्यरत आहे आणि काय तुम्ही अर्ज केला कुठं? माझं नाव वर्षा पवार आहे. मी पोलीस खात्यात जवळपास 20 वर्षापासून कार्यरत आहे. मी जेंडर चेंजसाठी आमच्या ऑफिसला SP ऑफिस येथे अर्ज केलेला आहे. तिथून DG ऑफिसला पण केलेला आहे पण तिथून मला काही रिप्लाय वगैरे काही भेटला नाही. त्यामुळे मी हायकोर्टात वगैरे याचिका दाखल केलेली आहे पण तिथून पण 1 फेब्रुवारीला हिअरिंग झाली. त्यात त्यांनी आम्हाला असं सांगितले की तुम्ही CM साहेबाला जाऊन भेटा किंवा मग मॅटमध्ये जा. आता समोर मी आपल्या डॉक्टर सानवी जेठवानी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली माझी लढा चालू ठेवणार आहे. काय वाटलं स्त्री असो पुरुषामध्ये जाण्याचं काय वाटलं? कारण मी डॉक्टरांकडं जेव्हा मला काही गोष्टींचा त्रास झाला डॉक्टरकडे गेलो तर त्यांनी मला जेंडर डिस्पोरिया असल्याचे सांगितले. त्यामुळं मी माझं चेंज करत आहे. घरच्यांचा विरोध बी असेल माझ्या या विरोधाला फेस कसं करणार आहात? या विरोधाला आता बरेच दिवस झाले फेस करत आहेत. नाही म्हटलं तर जवळपास 4-5 वर्ष झाले मी फेस करत आहे या गोष्टीला. घरच्यांना वारंवार सांगितलेलं आहे, सगळ्या गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत. आता घरचे पण तुझी हीच इच्छा असेल तर मग पुढची प्रोसिजर करायला त्यांनी पण मान्यता दिलेली आहे.